नाही, मी सर्वप्रथम नवनिर्वाचित पालकमंत्री सन्माननीय उदयजींचं मी अभिनंदन करतो. महाराष्ट्राचं राजकीय वातावरण बघता जनतेचा किंवा काही जणांचा असा अंदाज होता की आजची जी जिल्हाधिकाऱ्यांची बैठक आहे ही वादग्रस्त होईल, वाद होतील. परंतु ज्या पद्धतीने त्यांनी आजची बैठक हाताळली, कुठेही वाद न होऊ देता लोकप्रतिनिधींना जो न्याय मिळवून द्यायचा आहे, कारण शेवटी लोकप्रतिनिधी हे जनतेने निवडून दिलेले सगळे प्रतिनिधी आहेत. 3-3.5 लाख जनतेमधून निवडून आल्यानंतर जनतेच्या अपेक्षा त्या लोकप्रतिनिधींकडनं असतात, आणि म्हणून राजकारणाचा परिणाम हा त्या लोकप्रतिनिधींनी सुचवलेल्या कामांवरती होऊ नये याची दक्षता सन्माननीय उदयजींनी घेतली, ह्यासाठी मी त्यांचं अभिनंदन करतो. दुर्दैवाने ह्या अगोदरच्या पालकमंत्र्यांनी तसं न करता राजकीयदृष्ट्या विकास कामं मंजूर करायचं त्यांनी जो पायंडा लावला होता किंवा केला होता, मला वाटतं त्याला एक चांगलं उत्तर कळत न कळत आज सन्माननीय उदयजींनी दिलं, त्यासाठी मी त्यांचं अभिनंदन करतो. अपेक्षित विकास कामं तुमच्या अपेक्षा नक्कीच तसा अवधी कमी आहे, फक्त 2 वर्षाचा कालावधी उरला आहे. 2 वर्षामध्ये जवळपास 1 वर्ष हे आचारसंहितेमध्येच जाणार आहे. विधान परिषदेच्या निवडणुका आहेत, लोकसभा, विधानसभा, जिल्हा परिषद, पंचायत समित्या, नगर परिषद, नगरपंचायतच्या निवडणुका ह्या 2 वर्षाच्या कालावधीमध्येच होणार आहेत. त्यामुळे नक्कीच आचारसंहिता वगळता जास्तीत जास्त निधीचा उपयोग हा रत्नागिरी जिल्ह्यामध्ये होऊन विकास कमी होतील असा आमचा सगळ्यांचा प्रयत्न असेल, आणि त्यासाठी नक्कीच पालकमंत्री म्हणून उदयजींचा आम्हाला सहकार्य मिळेल असं आम्हाला अपेक्षा आहे.